अर्बन बँकेतील अफरातफर आणि बोगस कर्ज प्रकरणांसंबंधी दाखल झालेल्या विविध गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करावी, तसेच ठेवीदारांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी बँकेच्या सभासद, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना दिले। येत्या 8 ते 10 दिवसात संबंधित आरोपींविरोधात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन खैरे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले। नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यासंदर्भात दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी ठेवीदार, सभासद, कर्मचारी यांनी बँक बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी बँकेपासून ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। या मोर्चात बँक बचाव समितीचे प्रमुख आणि मूळ फिर्यादी राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, मनोज गुंदेचा, ॲडव्होकेट अच्युत पिंगळे, DM कुलकर्णी, सदाशिव देवगावकर, रमेश काळे, सोपान साळुंके यांच्यासह अनेक ठेवीदार आणि सभासद सहभागी झाले होते। दरम्यान संबंधित सर्व दाखल गुन्हे आणि तक्रार अर्जांचा विचार करता बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांना तातडीने अटक करण्यात यावी, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी, येत्या 15 दिवसात ठोस आणि योग्य कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही मोर्चेकरांनी यावेळी दिला। फॉरेन्सिक ऑडिट जो आहे आणि जे फंड सायफॉन कसे झाले, सायफॉन झालेले सगळे फंड हे बरोबर कसे झाले ते त्यांनी आता शोधून काढलेले जवळजवळ। आमच्याकडे जेवढी कागदपत्र उपलब्ध होती आम्ही त्यांना पुरवलेली आहे। अजूनही काल परवा काही कागदपत्र ऑडिट रिपोर्ट मिळालेले आहेत, ते आपल्या परवानगीने आम्ही त्यांच्याकडे सादर करू आणि त्यांच्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने जे कोणी व्हॅल्युअर होती त्या व्हॅल्युअरनी कसा फसवलेला आहे आणि त्याच्या आधारे बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळ आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा हे सगळे घोटाळे बनवून दिले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पास करून वर फाईल जी जाती 4 ते 5 टेबल कशा पद्धतीने शेरे दिले हा सगळ्यात महत्वाचा आहे। आज त्यांचे बँकेच्या पगार रद्द केला आणि 113 वर्षाची बँक दुर्दैवी पद्धतीने बंद पडली। ह्या बँकेत चालू असलेल्या घोटाळ्याविषयी आपण वेळोवेळी सर्व ठिकाणी पाठपुरावा केला होता, त्याचप्रमाणे पोलीस खात्याला सुद्धा पाठपुरावा केला होता। 2019 आपण पहिला तक्रार अर्ज दिला होता, त्यावर कारवाई झाली नाही म्हणून आपण हायकोर्टात पिटिशन करून हायकोर्टाकडनं ऑर्डर घेतली होती FIR दाखल करायची। त्या पद्धतीने 17/2/2022 FIR दाखल झाली, परंतु त्यानंतरही कारवाईला थोडा उशीर झाल्यामुळे जे भ्रष्ट संचालक होते तिथं त्यांना अटक न झाल्यामुळं ते तिथंच बँकेत काम कारभार करत राहिले आणि त्यांनी नियोजनपूर्वक ती बँक लुटली आणि आज ठेवीदाराला ठेवी मिळणं मुश्किल झालं। त्यामुळे आज असे असंख्य ठेवीदार गोरगरीब एकदम म्हणजे कोणी उदरनिर्वाहाची सोय, कोणी हॉस्पिटलची सोय, कोणी मुलीच्या लग्नाची सोय करून ठेवली होती ती अडकली म्हणून आज या ठिकाणी आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे आलो होतो। जी राकेशजी ओला जे आहेत ते आज कुठं कामानिमित्त बाहेर होते, या ठिकाणी ॲडिशनल जे आहेत प्रशांतजी खैरे साहेब त्यांना निवेदन दिलं, त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली, गांभीर्य सांगितलं परिस्थिती पाठीमागचं, तर त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही आता ते फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट तयार झाला आहे, त्याच्यामध्ये बरंच काही गोष्टी उघड झालेल्या आहेत, आम्ही येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये योग्य आणि ठोस कारवाई करू। आणि मी त्यांच्या दुसरं निदर्शनात असं आणून दिलं की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते सर्व विलफुल डिपॉर्टर आहेत, म्हणजे हे लोक काही गरीब ज्यांनी कर्ज घेतले काही गरीब नाही आहेत, हे सगळे मर्सिडीजमध्ये फिरणारे, एंडेवरमध्ये फिरणारे भामटे आहेत, यांच्याकडे कोट्यवधी रुपये आज पण शिल्लक आहे परंतु कुठलीही कारवाई होत नाही म्हणून पैसे भरत नव्हते। त्यामुळे तुम्ही जर कारवाई सुरू केली ते पैसे निश्चित ते परत भरतील आणि त्यांनी परत भरले तर या गोरगरीब लोकांना निश्चित पैसे मिळतील। आणि मला खात्री आहे हे जे आम्ही चालवलेलं अभियान आहे, आम्ही जे भ्रष्टाविरुद्ध चाराचा लढा आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा लढा चालवतो आहे त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आणि खात्री। उपस्थिती तुमची म्हणावी एवढी नाही आहे, आमचा माझा 1 रुपया घेतलेला नाही, मला माहिती होती बँक बुडणार आहे, मी जर संस्थेचा अध्यक्ष 60 लाख रुपये मी वेळेवर काढून घेतला त्यामुळे माझी संस्था वाचली, कारण मला माहीत होतं आतमध्ये काय चाललंय आणि मी नुसतं माझ्या पुरतं मर्यादित नाही ठेवलं, मी तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, पोलीस फिर्याद केली, मी मल्टीस्टेट कॅन्सर व्हा म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो, पैसे का घातले आम्ही, आमचं काय परबळाचे घासं काढून आम्ही यांना शासन व्हा म्हणून केलं। आज राजाभाऊ चोपडा सारखे असतील, आमचे CA राजेंद्र काळे आहेत, सदाभाऊ देवगावकर आहेत, आमचे वसंतशेठ लोढा दिये भक्तम पाठीमाग होते आमचे, त्यांनी काही काही आर्थिक मदत केली त्यामुळे आम्ही लढू शकलो, लढाई आज कुठलीच फुकट होत नाही। आज 12 रिक्षा लावल्या, कशा लावल्या असतील तुम्ही तुम्ही विचार केला, त्यांना बोलला ठीक आहे हरकत नाही, तुमच्या लक्षात येते आता तरी जागे व्हा, तुमचे पैसे मिळणार आहेत। आपली फिर्याद 2019 पोलिसांनी घेतली नाही, ती 2022 दाखल झाली, त्यामुळे आता यांना हालचाल करायला काही चान्स नाही। हे जर डायरेक्ट लिक्विडेटर आला असतं फिर्याद दाखल नसती तर यांनी तुम्हाला सगळ्यांना म्हणले असते तुमच्याकडे 10 लाखात ठेवे का, देतात 2 लाखात,
तुम्हाला 2 लाख देतो घ्या भेटून, या पद्धतीने नियोजन होतं आहे। हे केवळ बँक बचाव समितीमुळे तुम्ही सगळे वाचलेले आहात, तुमचे पैसे तुम्हाला सगळे मिळणार आहे, पण तुम्हाला लढावं लागेल। एकटे आम्ही 2-4 जण लढून एक मग पोलीस खात्याची किंमत देत नाही, तुम्हाला सगळं सांगतो। परवा SP कडे आलो तो मी त्यांनी काही चांगली वागणूक दिली नाही SP नी, कारण काय दिसलं 2-4 जणच दिसले। मी स्पष्ट सांगतो, त्यांच्या दारात उभं राहून सांगतोय, मी म्हणलं उपोषणाला बसतील ते म्हणते उद्या बसून बसू उपोषणाला, अशा पद्धतीने वापरली। त्यामुळे आपण एकजूट होऊन आपली ताकद दाखवली, अन्य कशाला सहन करता तुम्ही? कोण आहेत ते? माझे नातेवाईक आहेत ते, तरी मी लढतोय। माझे खूप जवळचे नातेवाईक आहेत, कशासाठी मला काय? मला ते येडे म्हणतात, हा येड्याचे बाबा, येडाच माणसं इतिहास घडवतात, एक लक्षात घ्या। त्यामुळं सगळ्यांनी एकजूट राहा, पैसे 100% मिळणार आहे सगळ्यांना, आपली सगळी तयारी झालेली आहे, सगळं 90% काम आपण करून ठेवलं, 10% तुमच्या साथीची गरज आहे, तुम्ही साथ देणार ना? हो, हम सब एक है, हम सब एक है। माझे बँकेत पैसे अडकलेले आहेत, परंतु ते नाही मिळाले तरी हरकत नाही, कारण जेव्हा एवढे सगळे लोकांची कळतळ आणि गोरगरिबांचे पैसे अडकलेले पाहिल्यावर रात्रीची झोप उडालेली आहे, आणि मला एक तळमळ काय येते की इतक्या गोरगरिबांनी महिलांचे, परवा ज्या ताई बोलल्या, खरोखर त्या दिवसापासून झोपच उडालेली आहे। किती लोकांचा तळतळा त्यांनी घेतला, आणि हे 2014 पासून खरी सुरुवात झालेली आहे। आता वाप भरपूर झालेला आहे, यामध्ये दिलीप गांधी यांच्या त्यांच्या नावाने खडे फोडून इथं माहिती द्यायची, आणि वर्तमानपत्रात दुसरं बोलायचं, सोशल मीडियावर दुसरं बोलायचं, असलं झालेलं चुकीचं बेकायदेशीर कारोबार त्यांचा चालू आहे। आपण सगळं लक्ष द्यावं। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।